घोड़ेगाव शहरामध्ये अनेक समस्या आहेत। वार्ड क्रमांक 5 मध्ये जुन्नरफाटा इथे गटारामध्ये ड्रेनेज लाईन नाहीये, त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। वार्ड क्रमांक 4 मध्ये कचऱ्याची आणि सांडपाण्याची समस्या आहे। अस्वच्छतेमुळे नागरिकांना अनेक आजार होत आहेत, त्यामुळे घोडेगाव ग्रामपंचायतीने तात्काळ स्वच्छता करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गोलमाल है भाई, सब गोलमाल है, हर सीधे रस्ते की एक। घोडेगाव शहरामध्ये नागरिकांच्या अनेक समस्या आहेत। वार्ड क्रमांक 5 मध्ये जुन्नर फाटा इथे गटारामध्ये ड्रेनेज लाईन केली नसल्यामुळे गटारीचे पाणी उघड्यावरती आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। त्याचप्रमाणे घोडेगाव वार्ड क्रमांक 4 मध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती कचऱ्याच्या आणि सांडपाण्याच्या समस्या आहेत। घोडेगाव ग्रामपंचायत घंटा गाडी रोज सकाळी फिरवते, पण तरी देखील जागोजागी कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतोय। घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीमध्येच कचऱ्याची समस्या का, असा प्रश्न घोडेगाव मधील ग्रामस्थांना पडलाय। या कचऱ्याच्या आणि अस्वच्छतेच्या समस्येमुळे नागरिकांना मोठमोठ्या आजारांना सामोरं जावं लागतंय। काही महिन्यांपासून डेंग्यू या आजारानं घोडेगाव मध्ये थैमान घातलं होतं। कोरोनापेक्षा देखील जास्त डेंग्यूची भीती वाढली होती। त्यानंतर ग्रामपंचायतीने फवारणी देखील केली होती, परंतु फवारणीचा काहीच फायदा झाला नाहीये। रुग्ण अजून वाढत चाललेत असं नागरिकांमधून बोललं जात आहे। काही दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाचे शाहू पठाण यांच्या घरामध्ये जवळजवळ 7 जणांना डेंग्यूची लागण झाली होती। रुग्णांना मोठ्या प्रमाणावरती भुर्दंड पडतोय, त्यामुळे रुग्णांच्या खिशांमधल्या तुंबड्या खाली होत आहेत, त्यामुळे घोडेगाव ग्रामपंचायतीने स्वच्छता करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। 2 वर्षापासून घोडेगाव ग्रामपंचायतीने बाजार तळाच्या ठिकाणी 2 शौचालय काही कारण नसताना इथे उभे केलेले आहेत। त्याचा उपयोग काय कुणी बाजार करण्यासाठी होत नाही, आणि त्या ठिकाणी आज बाहेरून येणारे कुणीही त्याचा उपयोग करीत नाही, पण त्याचा एकदम गलिच्छ हे झालेलं आहे ते, असं कुणी येणाऱ्या जाणाऱ्यांनी बेजबाबदारपणे वापर करून, त्यामुळे ते त्याचा स्वच्छता नाही आहे, त्याच्यामुळे तिथे डेंग्यूच्या आळ्या वगैरे साचलेल्या आहे। चेंबर फुटल्यामुळं आतमध्ये त्याची स्वच्छता नसल्यामुळे गलिच्छ झालेलं आहे, त्यामुळं या विभागात डेंग्यूच्या आळ्याच्या याच्यात संडास बाथरूम ते स्वच्छ नसल्यामुळं डेंग्यूच्या आळ्या तयार झाल्यामुळं माझ्या घरच्या बाहेरच्यापासून जवळ असल्यामुळं त्याचं उर्वरित क्षेत्र आमच्या घराच्या शेजारी असल्यामुळं माझ्या घरात गेले 15 दिवसात जवळजवळ 9 लोकांना डेंग्यूची लागण झाली, त्यामुळं त्याच्या ग्रामपंचायतीच्या सर्वांनी विचार करून त्याचा काही उपयोग नसताना ते शौचालय या ठिकाणाहून काढून टाकावं अशी मी ग्रामपंचायतीला विनंती केलेली आहे, अर्ज दिलेला आहे। आरोग्य कर्मचारी तिथून पाणी करून गेले, त्यांनी त्याच्यात काही आता आपलं वर्ग पाणी करून गेलेले आहे, त्यांनी त्याच्यात त्यांनी पच वगैरे वगैरे औषध टाकून, पण त्यांचाही रिपोर्ट आपल्याला मिळेल का त्या ठिकाणी स्वच्छता आहे, संपूर्ण वातावरण तिथं गलिच्छ आहे, वास येतो सगळं, आणि ड्रेनेज लाईन फुटल्यामुळं आणि ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळं तिथं डासांची उत्पत्ती हे होत आहे, तरी त्याचा आपण विचार करून त्याचा नायनाट करावा एवढीच विनंती करतो। किशोर वाघमारे, C24 तास, घोडेगाव, पुणे। सब गोलमाल है, हर सीधे रस्ते की एक। सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।